नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्रांशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। राज्यात शेतकऱ्यांकडून युरिया वापर घटल्याचं निदर्शनास आलेलं आहे। नीम कोडेड युरियामुळे वापर कमी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। परिणामी खतांच्या संतुलित वापराचं प्रमाण वाढलं आहे आणि खरीपात युरिया विक्री 60% कमी झाली आहे। नगर जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी झाल्याचं वृत्त आहे। जलयुक्तची कामं आणि चांगला पाऊस झाल्यानं पाणी टंचाईची कामं झाली आहेत। परिणामी यंदाचा टंचाई कृती आराखडा अवघा 14 कोटींवर आला आहे, जो पूर्वी 70 कोटी इतका होता। यंदा तांत्रिक अडचणीमुळे फळबाग योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार आहेत, त्यामुळे फळबाग लागवडीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। अन्यथा पुढील वर्षी 1 जूनपर्यंत शेतकऱ्यांना लागवडीची वाट पाहावी लागणार आहे। लातूरच्या 5 चिंचवली तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। संपादित जमिनींची वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश 4 वर्षांपूर्वी न्यायालयाने दिले होते, परंतु छदामही हाती न पडल्याने शेतकऱ्यांनी आता आंदोलन पुकारलेलं आहे। मत्स्यतळ्यामध्ये एकलिंगी तेलपिया माशांचं संवर्धन करणं फायदेशीर ठरत आहे। तेलपिया माशांची जात जलद गतीनं वाढते। बारमाही तलावात 3 वेळा या माशांचं संवर्धन करणं शक्य असून स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। यंदा अतिथंडीमुळे द्राक्ष पिकांचं 20 ते 80% नुकसान होऊ शकतं, त्यासाठी 15 ते 35° सेल्सिअस तापमान राखण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे। तापमान खाली आल्यास द्राक्ष बागेवर वाढीच्या अवस्थेनुसार विपरीत परिणाम होऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। शेणखत, गोमूत्र, गांडूळ खत यामुळे देशी जनावरांचं महत्त्व वाढत आहे, परंतु या गायींची संख्या मात्र कमी होत चालली आहे। त्यासाठी बुलढाण्याच्या रामदासी संस्थेनं देशी गायींचं संरक्षण आणि संगोपनाचा उपक्रम गेल्या 7 वर्षांपासून राबवलेला आहे। कृषी विभागाच्या 10 जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळांनी तब्बल 4 कोटींची जैविक द्रवरूप खतं तयार केली आहेत। ही जैविक द्रव खतं दर्जेदार असून रसायनांमधील गुणवत्ता पातळी कायम राहील असा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे। आर्थिक स्थिती चांगली असल्यानं राज्यातील कोणत्याही साखर कारखान्यानं FRP पेक्षा ज्यादा ऊस दर शेतकऱ्यांना देता येणार आहे, परंतु त्यासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाची मान्यता बंधनकारक आहे असं कोल्हापूरमध्ये साखर आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात सिंचन प्रकल्प आणि पाणी टंचाई संबंधी करार झाला, परंतु महाराष्ट्र आपलं पाणी जपून ठेवण्यासाठी आणि पाणी वापरासाठी नरमाईची भूमिका घेत आहे का अशी शंका अनेक जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। कोल्हापुरात मजुरीसाठी आणि हमालांनी गुळाचे सौदे बंद पाडले होते, परंतु व्यापारी प्रतिनिधी आणि बाजार समिती यांच्यातील चर्चेनंतर हे गुळ सौदे सुरळीत झाले। दुपारी झालेल्या बैठकीतून हा मध्यमार्ग काढण्यात आलेला आहे। मधुमक्षिका पालनाचं तंत्रज्ञान शेतकरी आणि महिलांना अवगत व्हावं या उद्देशानं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत 3 दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण घेण्यात आलं। हे प्रशिक्षण नुकतंच वर्धा या ठिकाणी पार पडलंय। यंदा चांगला पाऊस झाल्यानं जलसंपदा विभागानं मिशन इरिगेशन हाती घेतलंय। यात मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी विभागाला 42 लाख हेक्टर सिंचनाचं उद्दिष्ट दिलेलं आहे। त्यानुसार यंत्रणेला सूचनाही देण्यात आल्यात आणि काम सुरू झालेलं आहे। नेवासा तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे, मात्र केवळ ऊसावर अवलंबून न राहता तालुक्यातील खिरस गावात आले लागवडीतून पीक बदल करत शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे। ऊसाच्या तुलनेत हे पीक अधिक उत्पन्न देणार आता ठरते। नळगंगा धरण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पाणी वाटप व्हावं यासाठी सहकारी पाणी वापर संस्थेची स्थापना करण्यात आली, परंतु यातील अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचं वृत्त आहे। मलकापूर तालुका पशुसंवर्धन विभागानं सीझरद्वारे म्हशीची प्रसूतीची प्रक्रिया पार पाडली। राज्यभरातील मोठ्या शहरात याबद्दल काही वाटत नसलं तरीसुद्धा म्हशीचं सीझर हा विषय तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरतोय।
सरकारने नाफेड तर्फे सोयाबीन खरेदीची घोषणा केली आणि हमी भाव 2745 रुपये घोषित केला, परंतु हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे। जालना जिल्ह्यात 450 शेततळी आणि लोकवर्गणीतून नाला खुली रुंदीकरण करण्यात आले, याचा परिणाम म्हणजे येथील गावांना दुष्काळी परिस्थितीत सुमारे 40 कोटी उत्पन्न मिळण्याचं काम केले। द्राक्ष उत्पन्नातून आता त्यांनी प्रगती साधलेली आहे। मध्य महाराष्ट्रातील नगरात राज्यातील सर्वात कमी म्हणजे 10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचं वृत्त आहे। बाजारभाव या प्रकारे: मोसंबी प्रति क्विंटल सरासरी 5000 रुपये, डाळिंब प्रति क्विंटल सरासरी 3000 रुपये, संत्री प्रति क्विंटल सरासरी 3000 रुपये, पपई प्रति क्विंटल सरासरी 2000 रुपये, तरबूज प्रति क्विंटल सरासरी 1600 रुपये। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या आपण पाहताय। जय महाराष्ट्र, नमस्कार।